शिवसेना पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात निदर्शने सुरू असून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांची पोस्टर्स फाडली जात असून पुतळे जाळले जात आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे नागपूरच्या रेशीमबाग येथे शिवसेना कार्यालयासमोर दहन केले. संपूर्ण नागपूरच्या शिवसैनिकांना अत्यंत दुःखाची बाब आहे आणि दुःख झालेलं आहे. ज्या ठाण्यामधून शिवसेनेचा पहिला महापौर आला माननीय दिघे साहेबांच्या नेतृत्वात आणि आज माननीय उद्धव साहेबांनी या मंत्रिमंडळातलं सगळं मोठातलं मोठं पद त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच ही बंडखोरी झाली, त्यामुळे शिवसैनिकांना अतिशय दुःख झालेलं आहे. आणि जे इतर बंडखोर आहे जे ज्या प्रकारे म्हणतात की भाजपसोबत जायला पाहिजे, भाजपसोबत युती करायला पाहिजे, भाजपसोबत राहायला पाहिजे, परंतु या संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि नागपुरातल्या शिवसैनिकांची इच्छा आहे की भाजपसोबत कुठल्याही प्रकारची युती होऊ नये, भाजपसोबत राहू नये, अशा प्रकारची शिवसैनिकांची भावना आहे. आणि त्यातल्या त्यात ते ज्या प्रकारे त्यांचा बंडखोरांचा आरोप माननीय पक्षप्रमुखावर आहे की पक्षप्रमुख त्यांच्याशी त्यांचा समन्वय नव्हता किंवा भेटत नव्हता आणि इतर पक्षातले आलेले काही उपरे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांची शिवसैनिक जे बंडखोर आहेत त्यांचा भेट होत नव्हती, अशा प्रकारचा जो आरोप आहे, तर काल माननीय उद्धव साहेब काल आणि याच्या आधी माननीय उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेना हा एक परिवार आहे, परिवारामध्ये मतभेद होत असतात आणि मतभेद हे समोरासमोर येऊन बोलावं किंवा त्यांच्या काय अडचणी आहे, त्यांची काय भूमिका आहे, समोर येऊन बोलावं, मी त्याच्यावर निश्चित रूपाने तोडगा काढेल, अशा प्रकारच्या भावना माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केलेल्या आहे. आणि कालच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, मी पण त्यामध्ये होतो. आम्ही संपूर्ण लोकांनी, संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे बंडखोर जरी आले आणि ते त्यांच्याशी बोलले, ते त्यांना माफ करतात किंवा पक्षात ठेवतात किंवा त्यांच्यावर कारवाई करते किंवा नाही करत, हा संपूर्ण अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही दिलेला आहेत. आणि आम्ही संपूर्ण नागपुरातले शिवसैनिक माननीय उद्धवसाहेबासोबत आहोत, मातोश्रीसोबत आहोत, हेच भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत.